देवली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाच्या 2020 साठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज दुपारी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या प्रांगणात महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. कॅन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष व ब्रिगेडियर एपी धनंजय यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांचा वार्ड क्रमांक 3 महिलांसाठी राखीव झाला, तसेच ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव मोजाड यांचा वार्ड क्रमांक 7 महिलांसाठी राखीव झाल्याचे घोषित करण्यात आले. कॅन्टोनमेंट बोर्डात एकूण 8 वार्ड असून त्यातील 2, 7, 6 व 3 या वार्डाची सोडत आज काढण्यात आली. मुख्य हेड क्लार्क सायमन भंडारे यांनी वार्डाबद्दल माहिती दिली. अभी कैंटोनमेंट इलेक्टर रूल्स 2007 के रूल 7 के तहत हम फिर से कमिंग इलेक्शन के लिए ड्राइंग ऑफ लॉट्स का प्रोसेस शुरू करने वाले हैं. एक्ट में जो प्रोविजन है, इलेक्टर रूल्स में जो प्रोविजन है, उसके तहत ये पूरा प्रोसीजर कैंटोनमेंट बोर्ड के प्रेसिडेंट, कैंट बोर्ड, इनके हाथों से होता है. ये वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 6 और वार्ड नंबर 7, ये 4 वार्डों के लॉट्स निकालने हैं. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी महिला आरक्षण सोडतीचे निकाल जाहीर केले. उस बॉक्स के अंदर डालेंगे, उसके बाद उसको मिक्स करके देने के बाद सर जो है सो अपने हाथ से उसको निकालेंगे. जो शुरू का 2 निकलेगा वो जो है सो रिजर्व होगा फॉर द वुमेन. इज दैट क्लियर टू एवरीबॉडी? जो शुरू का 2 निकलेगा वो विमेन के लिए रिजर्व होगा, ठीक है? यावेळी इच्छुक उमेदवार यास्मिन नाथानी, बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अभिनंदन करते. 3 नंबर वार्डात मी इच्छुक आहे आणि मी येणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित सर्व मला सहकार्य करावा आणि मला आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती. पारदर्शीपणे जे काही इथं लॉट्स निघाल्या, चिठ्ठ्या निघाल्या, त्याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो. निश्चितच येणाऱ्या निवडणुका लवकर घोषित व्हावा आणि देवळी कॅम्पचा मागच्या 3-4 महिन्यापासून सत्ता बदलतल किंवा काहीतरी गोष्टींमुळे जो विकास खुंटला आहे तो त्वरित लवकर चालू व्हावा एवढ्याच मी इथे अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांचा वॉर्ड राखीव झाला त्यांना पण शुभेच्छा, ज्यांचा वॉर्ड वाचला त्यांना पण शुभेच्छा, धन्यवाद. निश्चितच मी गेले 1985 पासून आजपर्यंत मी या वॉर्ड नंबर 7 नेतृत्व करत आलेलो आहे. तेव्हा इथून पुढे सुद्धा आरक्षणामध्ये माझ्या कुटुंबातून मी उमेदवार देणार आणि ही निवडणूक लढवणार. मी या महिला आरक्षणाचं स्वागत करतो. ज्याप्रमाणे पुरुषांना राजकारणामध्ये न्याय आणि हक्क आहे, त्याचपर्यंत महिलांना सुद्धा त्यांना न्याय आणि हक्क दिला पाहिजे या मता तर मी आहे. त्यामुळं यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता मी सुद्धा म्हणजे काही कुठे नाराज नाही आहे. झालेला निकाल तुम्हाला मान्य आहे आणि मी त्याचं स्वागत करतो. यावेळी कर्नल CS बाबू, कार्यालयीन व्यवस्थापक उमेश बोरवडकर, उपाध्यक्ष भगवान कटारिया, नगरसेविका आशा गोडसे, मीना करंजकर, कावेरी कासार, प्रभावती धिवरे यांच्यासह कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील 8ही वार्डमधील इच्छुक उमेदवार तानाजी भोर, चंद्रकांत कासार, संजय गोडसे, सुनंदा कदम, यास्मिन नाथानी, नागरिक रतन चावला, बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, विशाल संगमनेरे, राजू चौधरी, देवली व्यापारी बँकेचे चेअरमन अरुण जाधव, दत्ता सुजगुरे, प्रवीण पाळदे, विलास पवार, राजू चौधरी, आरडी जाधव, पंडित साळवे, सुशील चव्हाण, रोहित कासार, बीडी खडताळे यांच्यासह कॅन्टोनमेंट हद्दीतील 8ही वार्डमधील इच्छुक उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवली कॅम्प.